नमस्कार मित्रांनो, मी सूरज. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याच्या सूरज धाडके व्हिलॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मित्रांनो, हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभरतीचं आणि आरोग्याचं जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असं म्हटलं जातं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मित्रांनो, ह्याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते. झाडांवर नव्याने पालवी फुटायला लागते. वातावरण अगदी आनंददायी असतं, कारण आजपासून हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्ष यांची सुरुवात होते. आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असंही म्हटलं जातं. तसेच आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून पुन्हा अयोध्या नगरीत परतले. रामाने उचलुनी ती समयी, भरत दृढ धरिला तो हृदय, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी आपल्या घरोघरी तोंड बांधली, गुढ्या उभारल्या आणि आनंद घरोघरी व्यक्त केला. तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा, तेव्हापासून ही परंपरा प्रचलित आहे. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला गुढीपाडवा या सणाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तर आज आपण आता गुढी उभारणार आहोत, तर त्या संबंधीचा थोडक्यात आणि व्यवस्थित अशा पद्धतीने माहिती मी तुम्हाला देतोय. चला, आपणाला गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आता आपण पाहूयात. आपणाला एक बांबूची काठी लागणार आहे, त्यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतात. वेळूची काठी उंच का असावी त्यामागेही एक शास्त्र आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची आणि विजयाचा ध्वज. राजा वसूंच्या तपश्चर्येनंतर इंद्रदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वेळूची काठी दिली आणि त्यांनी ती सगळ्यांना येता जाता दिसावी म्हणून ती दारात उभारली आणि आपला आनंदोत्सव साजरा केला. तसेच आपणाला आंब्याचा डहाळा लागेल व कडुलिंबाचा पालाही लागेल. दोन कलश ही लागतील, एक गुढीसाठी आणि एक कलश तापण्यासाठी. गुढीला लावण्यासाठी एक काठापत्राची साडी घेतली. तुम्ही एखादं सोहळं किंवा जरीची साडी किंवा साधं कोरं वस्त्र लावलं तरीही चालेल. आपणाला एक साखर घाटीही लागणार आहे. गुढीला स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर तिला गंध वगैरे लावून नंतर कळस तांब्याही आपल्याला स्वस्तिक काढून सजवायचं आहे. गुढीला फुलं जर म्हटलं तर चाफ्याची फुलं खूपच सुंदर असतात, तर ती आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने लावतो, त्याचा सुंदर असा हारही करतो. आणि शेवटी आपली गुढी पाट्यावरती ठेवून त्याला पद्धतशीर अशी सुंदर अशी रांगोळी रेखाटावी आणि त्याच्यावरती तिची व्यवस्थित अशी मांडणी करावी, जेणेकरून वेगवेगळ्या धाग्यांनी तिला बांधावं, सुतळी वापरू नये. नववर्षाची परंपरा जपणारी ही गुढी आपल्या दारावरती किती सुंदर अशी दिसते. आपल्या बसवलेल्या गुढीचं मनोभावाने पूजन करावं आणि नैवेद्य म्हणून आपल्याला पुरणपोळीचा बेत आखायचा आहे. त्यासाठी तयारी करावी अस्सल मराठी अशा तडाखेबाज अशा पुरणपोळीसाठी. मित्रांनो, हा पाडव्याचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच सबस्क्रिप्शन घ्या आपल्या चॅनलचं. फ्रीमध्ये जे यूट्यूब तुम्हाला तिथं सबस्क्राईब म्हणून ऑप्शन देतं आणि लाईक करायला तर बिलकुल विसरू नका. शेअर करा मित्रांपर्यंत आणि सर्वांना सांगा गुढीपाडवा आपला मराठी सण येतो किती महत्वाचा आहे. चला, मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय.